कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेले आहे, त्यामुळे परप्रांतीय मजुरांना हाताला काम नाही व दोन वेळेच्या जेवणाची सोय नसल्यामुळे हे परप्रांतीय आपापल्या घरी आपल्या राज्यात जात आहे, परंतु यांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार आशुतोष काळे यांनी साई तपोभूमीमध्ये ह्या परप्रांतीयांना त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केलेली आहे, तसेच त्यांना आपल्या राज्यात जाण्यासाठी दररोज सकाळी 7 वाजता बसची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या या कामात मदत म्हणून राष्ट्रवादी कार्यकर्ते व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमकुमार बागरेच्या साई कमिटी मंदिराचे अध्यक्ष रोहित पटेल व सदस्य नारायण लांडगे व ऑफिस स्टाफ हजर होते. पूर्ण देशात आल्यापासून आमच्या कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोषदादा काळे हे जनतेच्या प्रश्नाकरता जनतेच्या मदतीकरता पहिल्या लॉकडाऊन म्हणजे 19 मार्चपासून कंटिन्यू जनतेच्या मदतीकरता धावत आहे. महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या प्रेरणेने सर्व अंत्योदय कार्डधारकांना मोफत अन्नधान्य देण्याचा उपक्रम 10 लाख रुपये खर्चून आमदार साहेबांच्या प्रेरणेने महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत करण्यात आला. त्याचप्रमाणे येथे रोज गोरगरीब लोकांना जेवण्यासाठी मोफत सर्वसाधारण 500 लोकांना जेवण इथं रोज दिलं जातं. त्याचप्रमाणे लोकांना लागणाऱ्या मेडिकल सुविधा असो प्रशासनाची काही मदत असो त्याकरता ते तत्पर हजर असतात. आता बाहेर इतर राज्यातले लोक जे पायी बाहेरगावी जात आहे त्यांच्या मदतीसाठी त्यांची राहण्याची व्यवस्था इथं प्रदर्शनमध्ये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांची जेवणाची राहण्याची व्यवस्थासुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं त्यांचे कार्यकर्ते काळजीपूर्वक पार पाडत आहे. त्याचप्रमाणे जे पायी जाणारे लोक आहे त्यांची प्रशासनामार्फत बंदूपर्यंत पोहोचण्याची जी व्यवस्था केलेली आहे त्यांच्याकरता इथं राहण्याची व्यवस्था गाडीची व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांची इथं राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था ही सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रशासनानंतर जशी गाडीची व्यवस्था होईल त्याप्रमाणे त्यांना तिथं बाउंड्रीपर्यंत सोडण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे. जनमत मराठी न्यूज करिता संतोष लकारे कोपरगाव.